स्क्रीनिंग जातले, थर्मल स्क्रीनिंग जातले, आणि थंय जर ते सिम्प्टोमॅटिक दिसले, सिम्प्टोमॅटिक म्हणजे एखादे कोणाक ताप जर चड आयला असत किंवा कोणाक कफ आयले असत किंवा अस्थमा प्रॉब्लेम जर असले जाल्यार तांकां टेस्ट करपाक धाडटले. आणि बाकीच्या सगळ्यांक जे आसा तांकां होम क्वारंटाईन कंपल्सरी 14 days रावात असं म्हणून आम्ही डिसिजन घेतलेले आसात. आणि सपोज ते जर करना जाल्यार त्यांच्यानी एक जर नेगेटिव्ह सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाची किंवा ना जाल्यार त्यांच्यानी टेस्ट करून घेवपाची. आणि टेस्ट करून घेतल्यानंतर ताणी सगळ्यो ह्यो सगळ्यो काही गोष्टी सांगप हे खूप अत्यंत गरजेचे आसा. आता पर्यंत सगळे टेस्ट करताले म्हणतात ते, आता फक्त जे कोण जर फिवर जर आयलो किंवा कोणाक जर स्क्रीन टेस्ट केल्यानंतर काही जर सिम्पटम्स जर मेळ नाल्यारच त्यांचीच टेस्टिंग जातली. आणि बाकीच्या सगळ्यांक होम क्वारंटाईन करपा खातीर त्यांचेर स्टॅम्प मारतलो आणि त्यांना कंपल्सरी 14 days क्वारंटाईन जावपा खातीर हे असा घडये. एखादं त्यांना क्वारंटाईन जर जावपाक जर नाका जाल्यार त्यांनी स्वतः बसून स्वॅब टेस्ट घेऊची, त्यांच्यानी नेगेटिव्ह सर्टिफिकेट हाडून देऊची आणि मागीर दे आर फ्री टू रूम एनीवेअर. थर्मल टेस्टिंग मिळतात ना फक्त गन घेऊन? आता थर्मल टेस्टिंग गन घेऊन नाही, आता प्रत्येक जे एंट्री पॉईंट जे असतात, 8 entry points जे असतात, त्या 8 entry points स्क्रीनिंग मशीन दोन थर्मल स्क्रीनिंग जे असतात ते बॉक्स टाईप तातूंतल्यान त्यांना वच्चे पडतले. आणि त्या दृष्टिकोनातल्या जर त्यांना जर किती जर सिम्पटम्स जर मिळत दे हॅव टू गो कंपल्सरली फॉर द टेस्ट. तुमच्या वाटारांनी सुद्धा ओनली एकूच पेशंट पॉझिटिव्ह मिळेल असं. ॲक्च्युली ही इज नॉट अ प्रॉपर गोवन, ही हॅज ट्रॅव्हल फ्रॉम द मुंबई आणि त्या दृष्टिकोनातल्यान त्याचे टेस्टिंग झाले असा, तो पॉझिटिव्ह असा. पण त्याच्या बरोबर 2 days त्याची फॅमिली बरोबर आशिली, पण त्याचे फॅमिलीचे टेस्टिंग झाले असा, दे हॅव ऑल कम नेगेटिव्ह. त्याचप्रमाणे जो पायलट त्याला घेऊन आयलो आशिलो त्याचे सकट त्याचे फॅमिली मेंबर्स जे असतात त्यांचे आम्ही टेस्टिंग केले असतात, तेवूय नेगेटिव्ह असतात. पण फक्त तो जो असा त्याला इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केलेलो असा. इथले डिस्कस झाले, इथलेच झालेलं असं. दुसरी गोष्ट आणि कशी असं की नाही की आता तुमकां सगळ्यांक खबर आसा की मांगूर हिल जो आसा तो कॉन्टॅमिनेट एरिया डिक्लेअर केल्लो आसा. आणि सध्या तांकां ते मॅक्झिमम कॅपेसिटी आमची जी आसा ती 1000 tests दिसाक आमी करपाक शकता एज पर आमचे कडेन इन्फ्रास्ट्रक्चर आसा त्या दृश्टिकोनातल्यान. आणि त्या दृश्टिकोनातल्यान मॅक्झिमम एरिया आमी कन्विन्स करप, त्याच बरोबर अवेअरनेस करप पंच आणि सरपंच त्याच बरोबर काउन्सिलर आणि त्यांच्यारू थोडीशी जबाबदारी दिवची. कारण एखाद्या वेळ कोण जर ट्रॅव्हल जर करून जर येतात आणि त्यांना जर त्यांना इंटिमेशन दिवचे सो दॅट त्या होम क्वारंटाईन झाल्या का ना जाल्यार ते पळोवपा खातीर त्यांच्यानी लक्ष आसचे. त्याचप्रमाणे प्रत्येक होम क्वारंटाईन जो जाता त्याचेर घराचे स्टिकर मारले वतले अशा तरेचे डिसिजन आज झाले असा. आणि हांव परत एकदा तुमच्या सगळ्या माध्यमातल्यान सगळ्यांक सांगपाक सोदतां, एखाद्या वेळ कोरोना व्हायरस झालो हेजो अर्थ तुका मृत्यू आयलो अशेंच म्हणून समजू नाकाच. हो एक गैरसमज जाल्लो आसा की लोकांनी एक आपल्याक कोरोना जालो म्हणून हो आज मरतलो, फाल्यां मरतलो, परां मरतलो असो तरेचो एक समज आज धरिल्लो आसा, तशें जिवूं नाका. वी आर आमी नेगेटीव्ह थॉट प्रोसेसान वता, आमी पॉझिटीव्ह थॉट प्रोसेसान जर गेले जाल्यार आपूण ह्या विरुद्ध लढटलो आणि आपूण तातूंतल्यान भायर सरतलो अशे तरेची आज मनस्थिती आज आमी तयारी करून घेवपाची गरज आसा. त्याचप्रमाणे जे नेबर्स जे असतात नेबर्सांनी चड पॅनिक जावपाचे काय गरज ना, भिवपाचे काय गरज ना. कारण आज तुमकां ज्वलंत 2 उदाहरणां हांवें तुमकां सांगली, एक पॉझिटिव्ह आशिल्लो मनीस 2-3 days घरांत रावलो ती ताजेर इम्युन सिस्टमाचेर आसा हाव स्ट्रॉंग इज. आतां कशें आसा मोर दॅन 65 years अँड लेस दॅन 5 years ह्या हांकां थोडो चड ती लागू जावपाक शकता. म्हणून ह्या लोकांचे केअर घेवप आमची तितली जबाबदारी असा. आणि म्हणूनच हांव वारंवार परत तुमकां सगळ्यांक सांगत आयलो, सगळ्या गोंयकारांक हात जोडून नमस्कार करता की कसलेच तरेचे अफवांक तुम्ही बळी पडू नाकात. हो जसो मलेरिया असा किंवा बाकीचे सगळे दुयेंत जी असतात त्यांचेर फक्त वखद असा, हेजेर वखद आयले ना. पण हेजो अर्थ असे असा की आम्ही कोरोना झालो एखाद्या वेळ खंयच्यान तरी व्हायरस आलो आयलो म्हणून आपण तितूनच आपण मनान ते घेऊन आपण सोंपतलो अशे तरेचे त्या नेगेटिव्ह थॉटान तुम्ही जगो नका अशेंच म्हणजे एक वास्को वास्को थंयचे लिडर आहा पळय थंयचे काउन्सिलर मिनिस्टर एमएलए सगळे मागता की वास्को 100% लॉकडाऊन जाऊ द्या म्हणून. लॉकडाऊन करप हे सोल्युशन न्ही अशें म्हजे प्रामाणीक आणि माझे प्रांजळ मत जावन असा. सोल्युशन किती असा बाबा, हातूंतल्यान आम्ही भायर कसे सरतले. आता लॉकडाऊन केले लोक भायर सरपाचे सरतात मरे, लोकांचे निर्णय न्ही. हो दुसरी गोष्ट अशी असा की आडपय आणि आमच्या कुंकळ्यान काल एक पेशंट झाला, लोकांनी स्वतः लॉकडाऊन केले असा.
ही मनस्थिती जर लोक जर आम्ही जर करपाक जर शकता जाल्यार म्हाका दिसता ह्या संदर्भांत प्रत्येकान आपली जबाबदारी किती ती ओळखुपाची गरज आसा आणि ह्या विरुद्ध आम्ही कसं लढतले हो विषय फक्त सरकाराचोच ना, हो विषय फक्त पंच मेंबर आणि काउन्सिलरांचोच ना, हो विषय सर्वसामान्य लोकांचा गोयकारांचा असा. आणि ज्यो एस ओ पी जी गायडलाईन्स एम एच ईची आयिल्ली असतात, इवन खुबशा जणांनी आज देवळं बंद दवरपाची, चर्चीस बंद दवरपाचे आणि तुगेले मोजेक बंद दवरपाचे निर्णय ऑलरेडी घेतला. दॅट मिन्स द पीपल आर सपोर्टिंग टू द एम एच ए गायडलाईन. गव्हर्नमेंटाचं डिसिजन जे असं ते काही एम एच ए गायडलाईन दुसरे डायरेक्शन दिले असतात, पण आपले सेफ्टी खातीर प्रत्येकाने आज जबाबदारी घेतिल्ली असतात. सो त्या जबाबदारीन आपण जर वावरलो जाल्यार म्हाका दिसता काही गोष्टी ते जावपाक शकतात.